बीडमध्ये बनावट कागदपत्र बनवून जमीन बळकावणाऱ्यांचा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. मास्टरमाइंड बालाजी पवारलाही अटक करण्यात आलेली आहे. निवृत्त शिक्षकाच्या कुटुंबातील तिघांना मयत दाखवून वारसा हक्काप्रमाणे जमिनीवर लाटणाऱ्या टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणातला मास्टरमाइंड बालाजी पवार याला नेकनूर पोलिसांनी अटक केली आहे. बालाजी पवार हा शिवसंग्रामचा पदाधिकारी आहे व आमदार विनायक मेटेंचा निकटवर्तीय म्हणून बीडमध्ये ओळख दाखवून असे प्रकार करत असल्याचे पीडित कुटुंबाचा आरोप आहे. पीडित कुटुंबासोबत बातचीत केली सुरेश जाधव यांचे चौपल बनावट कागदपत्रे तयार करून जमीन लुबाडणारे रॅकेट असावे असा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्र फिरवले. यामागे शिवसंग्रामचा पदाधिकारी बालाजी पवार याचे नाव समोर आले. शिवाजीनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं बालाजी पवार यास अटक केली आहे. सूर्यवन जोगदन रानाळे इरम घाट यांनी 15-10-17 रोजी सदर जी येथील आरोपी आहे परोबाई सकाराम पवार रानात पालवर या बाईंनी खोटे दस्तऐवज न्यायालयामध्ये देऊन वारसाचे प्रमाणपत्र काढून फिर्यादी त्याची पत्नी आणि त्याचा पुतण्या या हयात असताना हयात नाहीत आणि त्याचा वारस एकमेव वारसदार मी आहे अशी न्यायालयाला बासून त्याच्यामध्ये वारसाचे प्रमाणपत्र काढलेले असून त्या तलाठ्यासाठी तलाठ्यांना नोंद करण्यासाठी या बाईने कागदपत्र दिले असता सदर प्रकार उघडकीला येऊन त्याच्यानुसार 15-10-17 रोजी 420, 467, 468, 471 प्रमाणे या सदर आरोपितावर गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये बालाजी पवार या आरोपीस आज नवीन आरोपीस अटक केलेली आहे. मेन सूत्रधार कोण आहे याच्याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याचप्रमाणे यातील चैन वाढण्याची शक्यता आहे आणि या आरोपींनी इतरही कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये गुन्हे करण्याची शक्यता न करता येत नाही. त्या अनुषंगाने तपास पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे.